औरंगाबाद जिल्ह्यातल्या वरुड काझी गावातले हे आहेत फकीरबा बनसोडे. फकीरबांकडे 10 जनावरे आहेत, पण चाऱ्यांच्या कमतरतेमुळे ती जगवावी कशी असा प्रश्न निर्माण झालाय. सध्या काही नाही अजून सनी, आता किती आम्हाला 6 महिने 7 महिने ना किती मागच बखाडी पडली तेव्हाच म्हणे छावणी करू असं करू तसं करू, चारा नाही तर पाणी बिणी जनावरायला झालं. आम्ही आता तंग झालो, शेतकऱ्यांना उद्योग तरी काय करा, त्याचे बिगर आम्हाला पर्यायी जनावरा बिगर आमची शेती बी होऊ शकत नाही जनावर नसले. चारा छावण्यांसाठी तब्बल 800 प्रस्ताव आले असतानाही जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारला छावण्या सुरू करण्याची आवश्यकता नसल्याचं सांगितलं जातंय. दुष्काळी बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात 70 छावण्या मंजूर असताना केवळ 12 चारा छावण्या सुरू आहेत. आम्हाला नितांत चारा छावणीची गरज आहे, आणि जर चारा छावणी नाही राहिली तर गुरे राहणार नाही, दूध मिळणार नाही, शेतीला जनावरे मिळणार नाही, बैल राहणार नाही आम्हाला, परत आमच्या शेतीला शेण मिळणार नाही. आणि जर शासनाने किंवा कुठल्या संस्थेनं जर चारा छावणी दिली तर मी माझ्या विरुद्ध जी डाळिंबाची बाग आहे हिला फुलबार घेणार नाही, आणि ते पाणी मी गुराला प्यायला देईन, आणि माझी स्वतःची जमीन मी त्या चारा छावणीच्या ढोरासाठी देईन. तर सध्या काही ठिकाणी चांगला पाऊस झाल्यानं चारा छावण्यांची गरज नसल्याचं मत अधिकारी व्यक्त करतात. मान्य झालेल्या छावण्यांची संख्या विचारात घेता लोक शेतकरी हे त्यांची जनावरं जी आहेत ती जनावरं चारा छावण्यांमध्ये सध्या न ठेवता पाऊस या सप्टरमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे ते आपापल्या शेतावरती ते त्यांच्या कामासाठी ते जनावरं घेऊन गेलेले. सरकारनं मराठवाड्यातल्या 8522 गावात दुष्काळ जाहीर केलाय, पण या परिस्थितीत अधिकारी चारा छावण्यांची गरज नाही असं का म्हणतात हे कोडं मात्र समजण्यापलीकडचं आहे. विशाल करोळीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.